अहमदनगर MIDC हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या KK रेंज भागामध्ये रात्रीच्या सुमारास स्फोट होऊन यामध्ये खारे करजुने गावातील 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लष्करानं वापरलेला बॉम्ब निकामी समजून या 2 जणांनी त्यातून शिसे काढण्याचा प्रयत्न करत असताना बॉम्ब जिवंत असल्यानं त्याचा स्फोट झाला आणि त्यात या दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अहमदनगरच्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमध्ये 19 वर्षीय अक्षय गायकवाड आणि 32 वर्षीय संदीप तिरवडे अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. नगरच्या खारे करजुने गावाजवळ लष्कराचं ठाणं आहे. KK रेंज असे या लष्करी केंद्राचं नाव आहे. काल रात्रीच्या सुमारास हे दोघे जण बहुधा या ठिकाणी असलेले भंगार गोळा करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या वस्तूचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा आवाज आजूबाजूला आल्यानंतर तत्काळ लष्करातील अधिकारी तसेच नागरिक या ठिकाणी गोळा झाले. तेव्हा हे दोघेही जण त्या ठिकाणी पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच MIDC चे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.